मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्याकरता एक मोठी ब्रेकिंग न्यूज याच्या माध्यमातून आपण आणलेली आहे, आणि त्या मित्रांनो या राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा. आता मिळणार इतकं वेतन, नेमकं किती वेतन मिळणार आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. गेल्या महिन्यात राज्यातील 18 लाख कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी बेमुदत संप पुकारलेला होता. गेल्या महिन्यातला हा संप जवळपास 7 दिवस सुरू होता. त्यानंतर कर्मचारी शिष्टमंडळाने राज्य शासनाची चर्चा केल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. दरम्यान 3 एप्रिलपासून राज्यातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांनी देखील वेतन श्रेणीत सुधारणा करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी 3 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला होता. आज संपाचा 3रा दिवस आणि आज या संपावर तोडगा काढण्यात आला आहे. खरं पाहता काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली, मात्र या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही. तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या संघटनेने आपला संप सुरूच राहील अशी भूमिका काल बोलून दाखवली. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा महसूल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मात्र तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या संघटनेसोबत महसूल मंत्री यांनी बैठक घेतली आणि नायब तहसीलदार यांची वेतन श्रेणी 4,800 रुपये करण्याचे मान्य केले. राज्य शासनाने न्याय घेत तहसीलदार यांची वेतन श्रेणी 4,800 रुपये करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल मंत्र्याकडून स्पष्ट झालेले आहे. निश्चितच तहसीलदार संघटनेची मागणी मान्य झाली असल्याने संघटनेकडून तात्पुरता हा संप स्थगित करण्यात आला आहे. मात्र 30 एप्रिलपर्यंत त्यांचा शासन निर्णय निर्गमित झाला नाही तर पुन्हा एकदा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संपावर जाणार आहेत. यामुळे आता शासनाकडून त्यांचा शासन निर्णय केव्हा निर्गमित होतो यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.